Hi students, welcome to Sriram Coaching Classes. Today I am teaching you 10th standard science lesson number 5, science 1. तर आपण सायन्स 1 चा पाचवा लेसन आपण बघत आहोत. तर पहिले आता कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं की स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्यूजन काय आहे ते. तुम्हाला मी लॅटेंट हीट विषयी तुम्हाला सांगितलं की बघा, जसं आपण मी सांगितलं की इथून एवढ्या भागामध्ये काय होत असतं, बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत असतं आणि एवढ्या इथून एवढ्या याच्यामध्ये पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होत असतं. जसं इथे इथे आपण बघतो की स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्या लेक्चरमध्ये की याच्यामध्ये काय झालं की एका एकक वस्तुमानाच्या म्हणजे काही अशा वस्तुमानाच्या स्थायू काही असं वस्तुमान आहे त्याच्या सॉलिड पदार्थाचं म्हणजे स्थायू पदार्थांचं कशामध्ये लिक्विड मध्ये. म्हणजे बघा तुम्ही की आईसचं रूपांतर तुमचं इथे काय झालंय वॉटरमध्ये झालंय, म्हणजे बर्फाचं रूपांतर तुमचं इथे पाण्यामध्ये होत असताना. आणि तापमान कोणतं होतं, एकदम स्थिर तापमान होतं, कॉन्स्टंट टेम्परेचर होतं, कॉन्स्टंट. आणि त्याला त्या म्हणजे जी उष्णता स्थायूमध्ये म्हणजे त्या सॉलिडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की बर्फाचं जे क्यूब आहे त्या बर्फामध्ये शोषली जात होती, ऍब्झॉर्ब केली जात होती आणि त्याच्यामुळे काय होत होत की तो बर्फ वितळायला सुरुवात होत होती. म्हणजे ती बर्फ जे आहे तो कन्वर्ट होत होता लिक्विड फेज मध्ये. याला म्हणतात स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, म्हणजे वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. आता बघा, मी तुम्हाला इथे सांगितलं की पाणी उकळत राहिलं आणि 100 डिग्रीवर गेल्यानंतर ते मात्र आपण उष्णता देतोय त्याला, उष्णता देतोय पण मात्र त्याच्या रेज होत नाहीये त्याचं टेम्परेचर. म्हणजे इथं 100 होतं, 100 पुढे 110, 120, 130 असं रेज. म्हणजे रेज म्हणजे काय की वाढलंच नाही तापमान, आहे तेच राहिलं, 100 डिग्रीच राहिलो. पण इथून मात्र हळूहळू काय झालं, पाणी जे होत ते 100 डिग्री झाल्यानंतर तापमान तुम्हाला थर्मामीटर मध्ये 100 डिग्रीच दिसणार. या पॅरेग्राफ मध्ये आणि या पॅरेग्राफ मध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते. पण काय झालं का इथून मात्र, बघा इथून मात्र पाण्याची मग जरी 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपण याला बर्नर आपलं काय करतंय हीट देतंय हीट देतंय हीट तर वाढत चालली. मग काय होतं त्या प्रोसेसला की ते जे पाणी आहे ते जे वॉटर आहे किंवा तो जो लिक्विड पदार्थ आहे तो गॅशियस स्टेटमध्ये कन्व्हर्ट होणार, म्हणजे पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होणार, द्रवरूपातून वायू अवस्थेमध्ये रूपांतर होणार. मग या एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थांचे, आता इथे सगळ्यात मोठं की महत्वाचं एकक वस्तुमान. ओके, म्हणजे इथे युनिट मास, एका विशिष्ट वस्तुमान म्हणजे आता किती किती मास आहे ते माहिती नाही पण एक विशिष्ट मासला त्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये रूपांतर झाले. काय झालं की त्या द्रव पदार्थाचे, जसं आता बघा तुम्ही इथे द्रव पदार्थ होता तो वायूमध्ये म्हणजे पाणी होत, पाण्याचं रूपांतर वाफेत झालं, म्हणजे बॉइलिंग वॉटर हा वेपर मध्ये कन्वर्ट होत आहे लिक्विड इंटू गॅशियस. तर इकडे आपण काय म्हटलं याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, पण इकडे काय म्हणणार आहो स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन का म्हणणार, कारण इथे वॉटरचं रूपांतर वेपर मध्ये होत आहे आणि म्हणून याला म्हणायचं ही जी प्रोसेस आहे सेम याची. बघा अगदी सोपे आहे बरं का, तुमच्या ह्या ज्या डेफिनेशन आहे ना अगदी सोपे आहे. फक्त इथे काय झालेलं आहे, इथे सॉलिड टू लिक्विड आणि इथे काय झालं आहे लिक्विड टू गॅशियस, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग याला हीट ऑफ फ्युजन म्हणायचं आणि याला हीट ऑफ वेपरायझेशन म्हणायचं. तुम्ही सुद्धा अतिशय सोपं आहे, इथे स्थायू पदार्थातून द्रव पदार्थात रूपांतर झालं
याला म्हणायचं वितळणाचा अप्रकट विशिष्ट अप्रकट उष्मा. आणि इथे मात्र द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत म्हणजे जेव्हा पाणी उकळत्या पाण्याची जेव्हा वाफ झाली तेव्हा त्या प्रोसेसला म्हणायचं बाष्पीभवन होतंय म्हणून बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. या दोन्ही पण डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित पाठ करायच्या तुमच्या नोटबुक मध्ये लिहायच्या. आता बघा तुम्हाला मी नुसती म्हणत होते मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट तर मग त्या एका विशिष्ट ते पण मी तुम्हाला शिकवलं की मेल्टिंग 0 degree Celsius मेल्टिंग पॉइंट होता जोपर्यंत बर्फ वितळत होता तोपर्यंत थर्मामीटर मध्ये त्याचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे द्रवणांक हा 0 degrees दिसत होता. 100 degree पर्यंत ते पाणी दाखवलं 100 पुढे काही गेलं नाही म्हणजे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट म्हणजेच उत्कलनांक होता 100 degree Celsius. ओके आता पुढे बघायचं आहे की स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे आता इथे तुम्ही बघितलं ना की 0 पासून 4 मिनिटापर्यंत जो सायू होता म्हणजे जो बर्फ होता त्याचं रूपांतर पाण्यात झालं किती 0 पासून 4 मिनिटापर्यंत. तर तसं हे त्याचं म्हणजे जर तुमच्याकडे 1 किलो बर्फ असेल आता आपल्याला काय विशिष्ट आहे स्पेसिफिक आहे मग 1 किलो बर्फाला किती कॅलरी जूल लागेल किती उष्मा लागेल के जे लागेल हे ते तुम्हाला इथे तो सांगणार आहे. ओके इथे किती जूल लागलं तर इथे ग्रॅम मध्ये जर असेल तर एवढ्या कॅलरी तुम्हाला हीट लागली. तर हे सगळं इथे दिलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. मग हे आपण झालं पाण्याचं तसंच तांब पण वितळतं मग ते त्याचा किती डिग्री सेल्सिअस आता कॉपरला आपण किती डिग्री सेल्सिअस आपण त्याला हीट दिली मग 1083 degree Celsius पर्यंत तो वितळत राहील तिथून पुढे मात्र तो मग पूर्ण लिक्विड होईल आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 2562 त्याच्या पुढे मात्र मग तो बॉइलिंग पॉइंट त्याचा संपेल तो तेवढाच दाखवेल. तर प्रत्येक याचं इथे बघा गोल्ड आहे सिल्वर आहे लीड आहे येथील अल्कोहोल आहे सोने चांदी शिसे हे सगळं मात्र सगळ्यांचे आपल्याला इथे मेल्टिंग पॉइंट म्हणजे द्रवणांक बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलनांक स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा आणि वेपरायझेशन म्हणजे बाष्पणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा हे देखील सगळा दाखवलेला आहे. तर याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा एकदा ते सगळे व्यवस्थित वाचून घ्या. आता बघा पुढे आपल्याला काय शिकायचं आहे पुढे शिकायचंय रिझिलेशन म्हणजे पुनर्हिमायन थोडस रिझिलेशन नावात नाही पण पुनर्हिमायन नावात थोडासा अर्थ कळला असेल तर माहिती नाही. आता मी हे जे सगळं लिहिलेलं आहे ना हे तुम्हाला मी डायरेक्टली सांगणार आहे बरं का हे दोन्हीकडचं वाचायचं आपल्याला दोन्ही पण नाही आहे डायरेक्टली मी तुम्हाला सोपं करून सांगणार आहे. चला जसं आता तू असं तुमच्याच छोट्यापणाचं उदाहरण घेऊया आपण की तुम्ही छोटे होते तेव्हा आपल्या आता आता मोस्टली येत नाही पण तेव्हा बर्फाच्या गोळ्या तयार करणाऱ्या अशा एका गाडीवर एक माणूस यायचा तुम्ही काही काही तिथे जायचे बर काका गोळा द्या ना तो काय करायचा एक मोठीशी अशी क्यूब असणार आणि ती क्यूब एका मशीन मध्ये किसून घेणार आठवत आहे उत्तर दे अरे हो का तर तो ती किसून घेणार आणि नंतर काय करायचे ते की ते किसलेलं जे होतं ते सगळं असं एकत्र करायचे काय करायचे ते तो किसलेला किस एका एक काळी घेणार त्या काळीच्या टोकाशी पूर्ण ते असे दापून 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 त्याचा तो गोळा बनवायचा एकदम घट्ट गोळा बनवायचा ओके आणि मग त्याच्यानंतर मग ते टाकायचे
काय कलर वगैरे असेल तो. तर आता हा किस होता तो एकमेकांना कसं काय वाटतं चिटकला, बरोबर आहे? किंवा तुम्ही एक काम करा, घरातलं उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या फ्रीज मध्ये तुमच्या 2 आईस क्यूब घ्या, ओके, आणि हे आईस क्यूब एकमेकांना घट्ट चिटकवा, एकमेकांना या इथे इथे चिटकवा, एकदम त्याच्यावर इथे प्रेशर द्या आणि आईस क्यूब चिटकून जातात. मग हे कसं काय होतं? या आईस क्यूब कशा काय चिटकल्या? किंवा तो बर्फाचा गोळा घट्ट कसा काय बनला? तो आईस बॉल जो होता तो प्रेस केल्यानंतर तो पहिले तर तो एकदम स्मॉल पीसेस मध्ये होता आणि नंतर तो जेव्हा आपण तो प्रेस करू तेव्हा दे स्टिक टू ईच अदर आणि मग ते सगळे जो किस होता तो एकमेकांना घट्ट चिटकून गेला. असं का घडलं? तर त्याचं कारण म्हणजे रिझोल्युशन, म्हणजे पुनर्हिमायन, त्याला मराठीत काय म्हणतात? पुनर्हिमायन, ओके. तर आता बघा याचा अजून एक उदाहरण, पुढे मी ते सांगणार आहे की पुनर्हिमायन कसं काय झालं, कसं काय सगळं. आता याच इथे बघा, बरं पहिले आधी सांगूनच घेते मग मी हे एक्सपेरिमेंट जे केलेले ते मी तुम्हाला सांगते. की आता पुनर्हिमायन म्हणजे काय बघा, की आता ह्या 2 तुमच्या त्या क्यूब आहेत, दिसताय तुम्हाला? तर ह्या ज्या क्यूब आहे त्याच्यासाठी थोडं मी मोठं करते वाटल्यास, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता बघा, इथे ही एक क्यूब आहे आणि इथे ही एक बर्फाची क्यूब आहे, ओके. आपण काय केलं, या दोन्ही क्यूब एकदम जवळजवळ आणल्या आणि त्या दोन्ही क्यूबला, हे बघा ही एक क्यूब आणि ही एक क्यूब, कारण आपण त्याला काय केलं, इकडून प्रेशर दिलं आणि इकडून पण प्रेशर दिलं, या दोन्ही बाजूनी प्रेशर दिल्यावर इथे प्रेशर निर्माण झालं. आता ज्या भागामध्ये प्रेशर निर्माण होत, हे बघा ह्या भागामध्ये काय झालं, प्रेशर निर्माण झालं. ज्या भागामध्ये प्रेशर निर्माण होत म्हणजे हा भाग आणि हा भाग, इथे काय झालं की इथे मात्र मग ते टेम्परेचर, म्हणजे इथे तो एवढा भाग प्रेशर मुळे काय झाला, लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला. तो काय झाला, लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला. मग हे बघा, ग्रॅज्युअली पेनिट्रेट याच्यात आहे का, द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस बिकम लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस ड्यू टू प्रेशर. प्रेशर मुळे काय झालं की त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतो, बरोबर, आणि तो जास्त असल्यामुळे तो 0 डिग्री पेक्षा कमी झाला. इथे प्रेशर दिल्यामुळे 0 डिग्री पेक्षा कमी झाला आणि तो भाग काय व्हायला लागला, मेल्ट व्हायला लागला. आणि मेल्ट झाल्यानंतर मग ते एकमेकांना, आणि मग नंतर तुम्ही काय करता की दिस मीन्स दॅट 0 डिग्री द आईस गेट्स कन्वर्टेड इन टू वॉटर. एवढ्या या भागातला आणि या भागातला आईस जो आहे तो वॉटर मध्ये कन्वर्ट झाला, ओके. ऍज सून ऍज द प्रेशर इज रिमूव्ह, आणि जेव्हा तुम्ही प्रेशर रिमूव्ह करता द मेल्टिंग पॉइंट इज रिस्टोर टू 0 डिग्री. आता तुम्ही जेव्हा याच्या इथे तुम्ही दाबलं तेव्हा हा एकदम पातळ झाला, आणि जेव्हा तुम्ही हा हे प्रेशर काढून टाकलं दोन्ही याचं, इथून येणारं प्रेशर जे आहे ते तुम्ही काढून टाकलं, तर परत तिथे 0 डिग्री सेल्सिअस झालं. इथे -0 डिग्री झालं होतं जेव्हा प्रेशर दिलं, तेव्हा इथे -0 डिग्री सेल्सिअस, इथे प्रेशर दिल्यामुळे इथे काय झालं, -0 डिग्री सेल्सिअस, आणि प्रेशर काढून टाकलं की तो परत 0 डिग्री सेल्सिअस वर येतो. 0 डिग्री सेल्सिअस तो परत वॉटर गेट्स कन्वर्टेड इन टू आईस, आणि तो वॉटर जे आहे ते परत आईस व्हायला सुरुवात होत, आणि म्हणून तर काय होतं की बर्फ इथे परत तो आईस झाल्यामुळे तो पूर्ण पाणी जे आहे ते बर्फ होतो आणि मग ह्या आईस क्यूब आपल्याला चिटकलेल्या दिसतात, ओके.
तर अशाच पद्धतीने आपल्याला आता हा पुढचा एक्सपेरिमेंट पण बघायचा आहे. बघा आता इथे की इथे एक बर्फाची लादी आहे बरं का. आता ही बर्फाची लादी आहे, याच्यामध्ये काय आहे बघे, या बर्फा जो हा बर्फ जो दिसतोय याच्यावर इथे वजन लावलंय एका दोरीला आणि ती मध्ये टाकली. तर काय घडलं माहितीये का, की हळू 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 ही जी दोरी आहे म्हणजे आता ह्या बर्फाच्या लादीतून ती दोरी हळूहळू खाली जायला लागली. हे बघा इथे दोरी आणि या दोरीला दोन्ही पण साईडला काय लावलंय, इकडे पण वजन लावलंय आणि इकडे पण त्या बाजूने इथे पण वजन लावलंय. त्या वजनामुळे ती दोरी जी आहे ती हळूहळू हळूहळू खाली जायला लागली. आणि या आता बघा, पहिले इथे होती वरती ह्या सरफेस वर होती, मग इथून हळूहळू ती कट होऊन, कारण त्या प्रेशर निर्माण झालं दोरीचं आणि त्या प्रेशर मुळे -0° सेल्सिअस तिथे तयार झालं आणि तिथे लिक्विड झालं, मग ती दोरी हळूहळू खाली खाली गेली. आता ही दोरी ना इथे मध्यावर गेलेली आहे बर्फाच्या. मग जशी जशी दोरी खाली सरकते, आतमधला जो तो लिक्विड होता वरचा, तो मात्र तो हा जो वरचा लिक्विड पार्ट आहे तो परत आईस तयार होतो. तो परत काय होतो, इथे परत आईस तयार होतो. आणि त्याच्यामुळे काय झालं की तिथे पुन्हा बर्फ तयार झाला, दोरी मात्र खाली गेली हळू 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 खाली जाऊन इथपर्यंत आली. मग इथपर्यंत अगदी खाली आली आणि मग नंतर दोरी या टेबलावर पडली आणि बर्फाची लादी मात्र तशीच्या तशी. बर्फाच्या लादीचे काही दोन तुकडे झालेले नाही, ती मात्र पूर्ण तशीच्या तशी पूर्ववत आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने की बर्फाच्या प्रेशरमुळे तो वॉटर म्हणजे लिक्विड मध्ये येतो आणि पुन्हा जसं जसं प्रेशर कमी होईल तेव्हा तो पुन्हा लिक्विड मधून तो सॉलिड मध्ये जातो, म्हणजेच याला म्हटलं जातं रिझिलेशन. काय म्हटलं जातं, रिझिलेशन म्हणजेच पुनर्हिमायन. पूर्ण पुनर्हिमायन म्हणजे काय, की तो द्रवा दोरीच्या प्रेशरमुळे, दोरीची प्रेशर असल्यामुळे इथे तो पहिले द्रवामध्ये गेला आणि द्रव मधून जस दोरीचं प्रेशर कमी झालं का पुन्हा तो स्थायी रूपात जाणार, खाली गेल्यावर इथे खाली मग प्रेशर निर्माण झालं. असं करत करत दोरी पूर्ण खाली सटकून खाली येते आणि पूर्ण लादी आपल्याला तशीच्या तशी दिसते. तर अशा पद्धतीने आपण काय शिकलो आता, रिझोल्युशन. ओके, तर आता पुढे आपल्याला शिकायचं आहे एनॉर्मस बिहेवियर ऑफ वॉटर. पहिले मला सांगा रिझोल्युशन कळलं की नाही कळलं, काही जर डिफिकल्टीज असेल तर मी त्या क्लिअर करते. कळतंय, समजलं? ओके यश, तुला यश आदित्य पटकन बोलायचंय. समजते आदित्य तुला? सोप आहे, अगदी सोप आहे, काहीच अवघड नाही येते. ओके आता आता एनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता एनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय, की पाण्याचे असंगत आचरण. कधी कधी आपण खूप विचित्र वागतो. आई म्हणते की बापरे एवढ्यात ना हा किंवा ही फार विचित्र वागायला लागले. मग म्हणजेच तसंच पाण्याचं पण आहे बरं का, तो पण कधी कधी ना असं एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय, की असंगत आचरण म्हणजे विचित्र वागणं. तर केव्हा केव्हा तो तसा वागतो हे आपल्याला शिकायचं आहे. ओके तर आता सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. एखादा द्रव पदार्थ आहे बरं का, मी तुम्हाला जसं तुपाचं उदाहरण दिलं होतं किंवा पाण्याचं घेतलं तरी चालेल, याच्यामध्ये एवढं पाणी आहे. तुमची आई आहे ना, आपण कधी कधी मग आपल्या गॅस घरामध्ये गॅसची टाकी नसेल किंवा काय काय असेल, एखाद्या कळशीमध्ये वगैरे एखाद्या पातेल्यामध्ये आपण
जेव्हा पाणी तापायला ठेवतो. मग आता पाणी तापलं की त्याची जी लेंथ आहे ते पाण्याची थोडी वाढते. ओके, पाणी वाढलेलं असतं म्हणजेच ते काय होतं, एक्सपांड. काय होतं? एक्सपांड होतं म्हणजेच आकुंचन. सॉरी, एक्सपांड म्हणजे काय? प्रसरण पावतं. म्हणजे पाण्याचं असं असतं ना की पाणी जर आपण तापवलं की ते एक्सपांड होतं म्हणजे ते प्रसरण पावतं. आणि तेच पाणी तुम्ही थंड झालं की परत त्याची लेवल हळूच कमी दिसते म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट होतं. काय होतं? ते कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजेच आकुंचन पावतं. असं का होतं बरं? हे तर नाही असं होतं म्हणजे हे सर्व साधारण नेहमीच त्याचं वागणं. परंतु पाणी जे आहे वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते. आता ते कधी कधी काय करतं जरा विचित्रच वागतं बरं का पाणी सुद्धा. काय तर 0 डिग्री सेल्सिअस आहे. 0 डिग्री किती? हा वॉटर हाऊ एव्हर शो अ स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. काहीतरी स्पेशल वेगळंच असं बिहेवियर दाखवतो. किंवा इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 to 4 degree Celsius. आता तुम्हाला दाखवलं ना 0 पासून 4 degree इथे इथे 2 होता. वेट अ मिनिट, हा इथे इथे 0 होता आपला. ओके, मग इथे नंतर 2 झाला, इथे 3, 4 झाला आणि मग मात्र इथून मग तो पुढे हीट दाखवायला लागला. आपण आता बघितलं म्हणजे 0 to 4 degree Celsius पर्यंत इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. आता तो 0 पासून 4 degree Celsiusला जर आपण त्याला तापमान दिलं तर त्याने एक्सपांड व्हायला पाहिजे ना, प्रसरण व्हायला पाहिजे, तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजेच तो आकुंचन पावतो. पाणी प्रसरण होत नाही तर तो आकुंचन पावतो. आणि मग आणि म्हणजे बघा इथे एक मिनिट थोडा मोठा मी करते याचा. एक जस्ट मिनिट. हा दिसतंय व्यवस्थित? दिसतंय का सगळ्यांना? हा मग 0 to 4 degree Celsiusला इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. तो कॉन्ट्रॅक्ट होतो एक्सपांडिंग होण्याच्या ऐवजी. आणि ऍट 4 degree Celsius इट्स व्हॉल्यूम इज मिनिमम. आणि 4 degree Celsiusला त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो मिनिमम होऊन जातो, कमी होऊन जातो. ऍक्च्युली 0 degree पासून to 4 degree पर्यंत त्याने तर वाढायला पाहिजे की नाही, आपण तर हीटच देतोय, पण तो मिनिमम होतो ड्यू टू कॉन्ट्रॅडिक्शन. त्याचा व्हॉल्यूम कमी कमी होतो. मिनिमम होणे म्हणजे काय? कमी कमी होणे म्हणजे तो आकुंचन पावतो. म्हणजे त्याचा प्रसरणाच्या ऐवजी त्याच काय होतं? आकुंचन होतो. आणि त्याचा आकारमान पण सर्वात कमी होतो. किंवा 4 degree Celsiusला 4 degree Celsiusला त्याचा आकारमान सुद्धा काय होतं? कमी होतो. आणि 4 degreeच्या पुढे जर आपण पाणी तापवलं तर मात्र मग तो आपला जसा तो आकार वाढायला पाहिजे तसा आकारमानात वाढ होते. फक्त 0 पासून 4 degree Celsiusच्या दरम्यान त्याचं जे आचरण आहे, त्याचं जे वागणं आहे ते मात्र असंगत आचरण असतं. म्हणजे 0 to 4 degree पर्यंत तो जे आचरण दाखवतो ते मात्र कसं असतं? असंगत आचरण. म्हणजे ते वेगळंच विशिष्ट असं तो वागतो. म्हणून त्याला म्हटलं जातं पाण्याचे असंगत आचरण. म्हणजे ॲनॉमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. का? कारण इतक्यात मी तुम्हाला सांगितलं 0 to 4 degree Celsius. पहिले तो हीट केल्यानंतर 0 to 4 degree Celsius पर्यंत त्याने
एक्सपांड व्हायला पाहिजे तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजे तो आकुंचन पावतो आणि 4 डिग्रीच्या पुढे मात्र तो मग सारा त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो हळूहळू पुन्हा एक्सपांड व्हायला लागतो, इन्क्रीज व्हायला, इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस, किंवा त्याच्या 4 डिग्रीच्या पुढे. म्हणून द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 to 4 degrees Celsius इज कॉल्ड एनामेलस बिहेवियर ऑफ वॉटर. कळलं ना की इफ 1 kg ऑफ वॉटर इज हिटेड. आता प्रत्येक याला युनिट तर लावलेलेच आहे, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे की प्रत्येक गोष्टीला काय आहे, युनिट्स आहे. युनिट शिवाय काय कोणतीही गोष्ट नाही. तर समजा आता बघा, 1 kg ऑफ वॉटर आहे, म्हणजे 1 kg म्हणजे किती, 1 kg एवढं ते पाणी आहे आणि आपण ते हीट केलं, गरम केलं, किती फ्रॉम 0 degree पासून हीट करतो आपण, तर ते सुरुवात केली तर इट्स व्हॉल्यूम इज प्लॉटेड ॲज अ फ्रिक्शन ऑफ टेम्परेचर. वी गेट द ग्राफ ॲज शोन इन 5.4 degrees Celsius द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज 4 degreeच्या पुढे त्याचा जो व्हॉल्यूम आहे वॉटरचा तो वाढलेला दिसेल. इट मीन्स द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मिनिमम ॲट 4 degrees Celsius. इथे बघा, आता इथे हा व्हॉल्यूम आहे, हा इथे मात्र तो व्हॉल्यूम कमी 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 होत गेला बरं का, 4 degree पर्यंत. 4 degreeच्या पुढे उष्णता दिली की हळूहळू हळूहळू परत तो वाढायला सुरुवात होतो. इथे पण तुम्ही तेच बघू शकताय की 1 kg वस्तुमानाच्या पाण्यास 0 पासून उष्णता देत तापमान व आकारमान यांची आपण जर नोंदी घेतल्या, 0 पासून आपण जर त्याला उष्णता दिली आणि तिथलं तापमान आकारमान यांची जर नोंद दिली तर आपल्याला असा एक वक्र दिसतो, हा जो आता आपण बघितला इकडे. तर 0 to 4 degrees Celsius पर्यंत जर आपण तापमान वाढलं तर त्याचा आकारमान वाढण्याच्या ऐवजी ते तर कमी झालं. हे बघा, इथून आकारमान वाढायला पाहिजे तर ते 4 पर्यंत कमी झालं आणि 4 पासून पुढे मग ते आकारमान वाढत जातं. तर हे आपण होपच्या उपकरणाच्या साह्याने पाण्याचे असंगत आचरणाचा अभ्यास करणे. होपचं जे उपकरण आहे हे बघा, हे आहे होपचं उपकरण. या उपकरणाच्या साह्याने आपण ते बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आज 64 पेज नंबर पर्यंत कम्प्लीट केलेलं आहे. तर हे तुम्ही सगळं एकदा वाचून घ्या. T1 T2 हे टाइम्स रेकॉर्ड केलेले आहे. ही T1 T2 म्हणजे ही पहिला जो टाइम आहे तो T1 असणार आहे, दुसरा टाइम T2 आहे आणि एव्हरी सेकंड 30 सेकंड्स नंतर तो आपण रेकॉर्ड जर केला तर एव्हरी 30 सेकंड नंतर आपल्याला लक्षात येईल की 4 मिनिटपर्यंत त्या पाण्याचं आकारमान कमी 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 होत गेलं, मात्र तिथून पुढे त्याचं पाण्याचं जो व्हॉल्यूम आहे म्हणजे त्याचं जो आकारमान आहे तो वाढत गेलेला दिसतो. तर अशा पद्धतीने आपण हा पेज कम्प्लीट केलेला आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत होप्स ॲपॅरेटस, त्याचा यूज कसा आहे, कसा काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.